नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा टॉपिक आहे प्री प्रेग्नन्सी सिरीज मधला, किंवा जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतायत, ज्यांना आतापर्यंत गर्भपाताचा अनुभव आला असेल, मिसकॅरेज झालं असेल, अबॉर्शन झालं असेल, तर त्यानंतर प्रेग्नन्सीसाठी ते चान्स कधी घेऊ शकतात, काय काळजी घ्यायला हवी याबद्दल सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. अबॉर्शन झाल्यानंतर, गर्भपात झाल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या डोक्यात येतो की हे का झालं असेल, आणि जरी झालं आहे तर आता पुन्हा आपण प्रेग्नन्सीसाठी कधी ट्राय करू शकतो. हे सगळं विचार करण्याआधी तुम्ही एक विचार केला पाहिजे, तो म्हणजे आता तुम्ही पॉझिटिव्ह कसं राहू शकाल, झालेल्या चुकांमधून तुम्ही काय शिकणार आहात, सतर्क कसे राहू शकता याबद्दल विचार करा. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, आहाराकडे लक्ष द्या. आधी बॉडीला प्रिपेअर होऊ द्या प्रेग्नन्सीसाठी, आणि मग तुम्ही प्रेग्नन्सीचा चान्स घेऊ शकता. मेंटली स्टेबल होणं सगळ्यात आधी खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की 3 महिन्याचा गॅप असायला हवा. डॉक्टर ही सल्ला देतात की बॉडी तोपर्यंत पूर्णपणे कव्हर होते. ऍक्च्युअलमध्ये 3 महिन्याचा गॅप नाही घेतला तरीही चालतो. गर्भपातानंतर लगेच तुम्ही ट्राय जरी केलं तरी चान्सेस असतात की लगेच प्रेग्नन्सी राहण्याचे. पण जसं मी सांगितलं की आधी तुम्ही मेंटली स्टेबल असणं, त्यानंतर तुमचं शरीर स्टेबल राहणं, एक हेल्दी शरीर असणं खूप गरजेचं आहे, तर त्यासाठी हा वेळ लागतो. त्यानंतर आता पुन्हा चान्स घेताना डॉक्टरचा सल्ला घ्या. पहिलं मिसकॅरेज का झालं त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. काही डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला सांगतील, टेस्ट सांगतील, त्या करा. कधी कधी काही कारण आपल्याला कळणार नाही, पण मग पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करून ट्राय करा. वारंवार जर मिसकॅरेज होत असेल तर दोघांच्या टेस्ट करणं गरजेचं आहे. हेल्दी डाएट, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा. प्रिनॅटल व्हिटॅमिन्स घ्या. जे काही डॉक्टर तुम्हाला सांगतील ते व्यवस्थित फॉलो करा. काही ट्रीटमेंटची गरज असेल, मेडिसिन्स लागत असतील तर त्या वेळोवेळी घ्या. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मेडिसिन्स म्हणजे बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला एग क्वालिटी, स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी काही मेडिसिन्स देऊ शकतात जर गरज असेल तर त्या घेणं ही गरजेचं आहे. त्यासोबत काही डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं, जे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करू शकता. तर या सगळ्याचा सार एकच आहे, वेळेवर झोप घ्या, विश्रांती घ्या. मानसिक शारीरिक विश्रांती मिळणं, आराम मिळणं खूप गरजेचं आहे. आणि जसं मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी राहते ती गोष्ट फॉलो करा. नेहमी खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.